मकर संक्रांतीचा सण सावली नगरमध्ये युवा व बालगोपालांनी पतंग उडवून साजरा केला. ओय काप्या कटली रेचा आरडाओरडा करीत नगरकरांनी दिवसभर पतंग उडविण्याचा आनंद लुटला. मकर संक्रांतीचा सण मुले व त्यांच्या पालकांनी पतंग उडवून साजरा केला. सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा करून एकमेकांना वाण दिले. संक्रांतीपासून रात्रीचे अवधी कमी होऊन दिवस तीळ तीळ वाढत जातो. थंडी कमी होते. परस्परांना तिळगुळ देऊन स्नेहाचे बंधन दृढ करण्याचा हा सण सावलीमध्ये उत्साहात साजरा झाला. संक्रांत म्हणजे पतंग महोत्सव ही असतो. पतंग शौकीनांनी एक महिन्यापासून पतंग उडवायची तयारी केली होती. काहींनी घरीच पतंग व सुताणी तयार केला होता, तर काहींनी रेडीमेडवर आपली हौस भागवली. सकाळपासून आकाशात पतंग दिसू लागले होते. दुपारनंतर पतंगांची गर्दी वाढून काटाकाटी सुरू झाली. काही ठिकाणी गच्चीवर विविध रंगछटांच्या विविध आकारांच्या पतंगांचे युद्ध उशिरापर्यंत रंगले होते. घरोघरी गुळाच्या पोळ्यांचा बेत होता. लहान थोरांनी एकमेकांना तिळगुळ देऊन शुभेच्छा दिल्या.